फाइनली आम्ही पोहोचलो. खूप सुंदर वाटतंय आणि हे सगळे लाईन मध्ये लागले ते आमचे टेंट आहे. माय गॉड, काय म्हणायचं ह्याला. सो अमेझिंग, सो ब्युटिफुल. अर्ली मॉर्निंग झाली आहे, मस्त बाहेर उजाडलं आहे. सकाळचे 6:30 वाजलेत आणि आम्ही आता निघालोत. आज आम्ही जातो आहोत एक छोट्याशा वीकेंड ट्रिपला, तुम्ही म्हणू शकता. त्यालाच खऱ्या अर्थाने आम्ही कॅम्पिंग करणार आहोत. मी खूप 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 एक्साइटेड आहे आणि आम्ही दोघंच नाही आहोत, आमचा एक मोठा ग्रुप आहे. आम्ही 15 जणं तरी आहोत त्या कॅम्पिंगमध्ये. आणि तुम्हाला माहिती असेल, परवाच म्हणजे लाईक आम्ही 2 दिवसापूर्वीच एक आयलिन टूर करून आलो आहे. खूप छान होती. तुम्हाला लाईक आत्तापर्यंत व्हिडिओ आलेच असतील तुमच्यापर्यंत, पण माझा हात थोडा दुखत असल्यामुळे व्हिडिओज यायला थोडे लेट होतात, कारण मला एडिटिंग करायला जमत नाही आहे नीट. तर आम्ही जात आहोत कांचनापुरीला. तर कांचनापुरी हे त्याच्या वॉटरफॉल्ससाठी खूप फेमस आहे. तिथे खूप छान छान वॉटरफॉल्स आहेत आणि आम्ही आज वॉटरफॉल कॅम्पिंगच करणार आहोत. त्यामुळे मी खूप 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 एक्साइटेड आहे आणि ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे, कारण आम्ही सगळं मस्त बाबेक्यू आणि सँडविच आणि असं बरंच काही काही आम्ही करणार आहोत. ते सगळं तुम्हाला बघायला मिळेलच, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा. तर आत्ता आम्ही निघतो आहोत. आता आम्ही आमच्या फ्रेंडच्या घरी जातो, तर तिथून आम्ही तिच्या कारने पुढे जाणार आहोत. तर तिने मस्त ब्रेकफास्ट वगैरे रेडी ठेवलं आहे आमच्यासाठी. तर मग भेटूया आपण तिथे पोहोचल्यावर. बाय. हॅलो राधिका, गुड मॉर्निंग. हाय, ये उपमा खायला. ओ अच्छा, उपमा केलायस आज. हा, मग काय, चिवडा आहे, शेव आहे, काय काय बात आहे. तर मस्त पोटभर ब्रेकफास्ट करून नाचत गात आमचा प्रवास निघाला कांचनापुरीच्या दिशेला. तर आता मी इथे मध्येच थांबलो आहोत कॉफी ब्रेक साठी आणि इथून कांचनापुरी हे 50 किलोमीटर आहे. जवळजवळ 1.5 तास लागेल मला अजून पोहोचेपर्यंत. आणि असा सीन आहे की तिथे म्हणजे आम्ही जाणार आहोत टेंट बघायला, की तर तिथे आम्हाला प्री बुकिंग नाही आहे. जाऊन आम्हाला स्वतः आधी टेंट आम्हाला नंतर बुक करायचं आहे तिथे पोहोचल्यावर. त्यामुळे ते थोडंसं टेन्शन आहेच की टेंट मिळेल की नाही याचं. तर तिथे एक लेडी गरमागरम बनाना फ्राय आणि रताळं फ्राय करून देत होती. तर आधी आम्हाला वाटलं की ती प्रॉन्स फ्राय करते, पण नंतर समजले की ते पम्पकिन आहे आणि तिलासुद्धा काही कळत नव्हते की आम्हाला काय म्हणायचं आहे. त्यानंतर मग आम्ही ठरवलं की एक प्लेट ट्राय तरी करून बघावी. हे बघा, आमचे सहप्रवासी आम्हाला भेटले आहेत इकडे. हॅलो हॅलो. ओके, आता आम्ही सगळे एकत्र निघतो. आम्ही यांचीच वाट बघत थांबलो होतो कधीपासून. चल आम्ही क्विक वॉशरूम ब्रेक घेऊन येतो. येस येस, भेटू तुम्हाला सगळ्यांना. बाय. तर आत्ता आम्ही थांबलो होतो एका कॅफेला लंचसाठी आणि इकडे हा मेन्यू आहे. आता सोबत देईल. हां, आता मी हे चिकनच. अच्छा, चांगला आहे ना. हे आहे कपाव. काय बघू ह्याची चव कशी आहे आणि मग आपण अजून एक प्लेट घेऊ.
चांगलं होतं ना? माझ्या रिॲक्शनवरनं तुम्हाला समजलंच असेल की मला ही डिश केवढी आवडली ते. आणि 5 तासांचा प्रवास करून फायनली आम्ही पोचलो आमच्या डेस्टिनेशनला. फायनली आम्ही पोचलो आहोत. खूप 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 सुंदर वाटतंय. आणि हे सगळे लाईन मध्ये लागले ते आमचे टेंट आहेत. आणि हा आमचा टेंट आहे कोपऱ्यातला. त्यांनी इथे हे पिलोज गाद्या अशा दिल्या आहेत. आणि अजून आम्ही आतमध्ये नाही गेलो पण हा एवढा स्पेशियस आहे. तुम्ही लगेच अंतरुण वगैरे घातलाय. आवरून टाकू म्हटलं पहिले. अच्छा या या तुमच्या घरात. ओ माय गॉड, काय म्हणायचं याला. सो अमेझिंग, सो ब्युटिफुल. या अगोदर एवढा सुंदर आणि एवढा मोठा वॉटरफॉल मी कधीच पाहिला नव्हता. असं वाटतंय की मी काही स्वप्न बघते किंवा माझ्यासमोर कोणी स्केच काढलाय म्हणून. खूप सुंदर. दिस इज हेवन, लिटरली दिस इज हेवन. म्हणजे मला बिलीव नाही होत आहे की एवढं सुंदर नेचर असू शकतं. आय एम सो ग्लॅड टुडे. तर हा रस्ता जात होता वॉटरफॉलच्या पायथ्याशी. मला अजिबातच बिलीव होत नव्हतं की खाली जाऊन एवढं सुंदर दृश्य आपल्याला दिसणार आहे. या आहेत अस्मिता मॅडम. ही आहे चिनू. ही किरण. या मॅडमला तर तुम्ही ओळखतच असाल. राधिका नाम तो सुना होगा. मस्त आवरलं आहे. माझी बॅटरी लो आहे फोनची खूप. आणि आता आम्ही बार्बीक्यू करायला जातो आहे. लाईक खूप खूप सुंदर जागा आहे ही. म्हणजे मला असं वाटतं की मी स्वप्न बघते किंवा एक असं पिक्चर बघते की जसं स्केच आहे की कसं माझ्या मागे असं वॉलपेपर आहे. म्हणजे पहिल्यांदा मी एवढा सुंदर वॉटरफॉल बघितला. अमेझिंग. पण जिथे वॉटरफॉल आहे तिथे आम्हाला बार्बीक्यू करायची परमिशन नाही आहे, तर आम्ही थोडंसं बाहेर आलो बार्बीक्यू करायला. आणि आता मी तुम्हाला दाखवते की आम्ही कसं चिकन पनीर वगैरे सगळं बनवतो आहे. लेट्स सी, बाय. एवढं थंड क्लायमेट आणि सुंदर नेचर म्हटलं तर आलं घालून हा चहा झालाच पाहिजे. काय म्हणता? आपल्याला दोघींना मिळून पेटवायचं आहे ते.
दूध घालायचं इथे दुसरा ब्लॉगिंग चालू आहे इंस्टा रील इथे पनीर टिक्क्याची तयारी चालू आहे काय म्हणतेस राधिका कसं वाटतं तुला मला खूप मजा येते मला हेच आवडतं असंच राहायला आवडतं आणि आता हे सगळ्या वस्तू मी घेणार आहे व्हेरी गुड चिमू कसं वाटतंय कसं वाटतंय तुला एकदम छान व्हेरी गुड आता स्पष्ट दिसत नाही इकडे तंगड्या ठेवलेल्या आहेत चिकनच्या चिकनच्या या या क्या बात आहे हे असं अंधारात मोकळ्या आकाशाखाली बसून बार्बेक्यू करणं याची मजा काही वेगळीच आणि हे सगळं मी अगदी पहिल्यांदा एक्सपिरियन्स करत होते इथे तर डेडिकेशनची लेवलच पार झाली होती तर हे बघा आमच्या शेजारी एकाने त्याच्या टेंटला एवढं छान लाइटिंग केलं होतं आणि त्यांना बघून आम्ही सुद्धा आमचे टेंट लाइटिंग करायला घेतले आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला वॉटरफॉलचा आवाज तर येतच असेल आणि इथे आता सुरुवात झाली मराठी गाण्यांना शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नाच्या झुलात झुला लाइट्स नसल्यामुळे पुढचं काही शूट नाही करता आलं पण अशा प्रकारे धम्माल करत आम्ही आमची सुंदर रात्र घालवली आतापर्यंतच्या सगळ्यात सुंदर सकाळांपैकी ही एक सकाळ हॅलो गुड मॉर्निंग ऑल मी जस्ट उठले आहे माझा प्लीज माझ्या चेहऱ्यावर जाऊ नका एवढं सुचलं माझा मागचा सनराईज बघा काय ब्युटिफुल दिसतो सनराईज हा खूप खूप मस्त वाटतंय सगळे उभे राहून इथे फोटोशूट चाललंय ह्या वॉटरफॉलला तासन तास बघत बसून सुद्धा तुमचं मन भरणार नाही असा वॉटरफॉल होता हा आणि आता तयारी चालू झाली ब्रेकफास्टची आणि ब्रेकफास्टला होतं गरमागरम टोस्ट सँडविच आणि चहा
तर आता मस्तपैकी ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो वॉटरफॉलमध्ये भिजण्यासाठी. आणि या चिमुकल्या मुलांचं स्ट्रगल तरी बघा खाली पोचायला. माझा आनंद तर काही गगनात मावत नव्हता. गगनात नाही तर या धबधब्यात. आणि अशा प्रकारे आता वेळ आली या सुंदर जागेला बाय बाय करण्याची. आणि शेवटचं मी आता वॉटरफॉलला जात होते अगदी मन भरून तो वॉटरफॉलवाला बघायचा होता. तर इथे सगळे बॉईज आपापले टेंट क्लीन करून त्यातील सगळं सामान आवरून तिथे दिलेल्या जागेवरती ठेवत होते. कारण इथे अशी पद्धत आहे की आपण कुठली पब्लिक प्लेस यूज करतो किंवा कुठला टेंट यूज करतो तर त्या भोवतालची सगळी जागा ही आपल्याला क्लीन करावी लागते. आणि त्यांनी आपल्याला ज्या पूर्वस्थितीमध्ये ती जागा दिली असते त्या स्थितीमध्ये त्यांना निघताना पुन्हा रिटर्न करावी लागते. फर्स्ट टाइम मी वॉटरफॉलमध्ये मजा केली. खरंच ना. आणि कॅम्पिंग असं प्रोफेशनल कॅम्पिंग फर्स्ट टाइम. खूप मजा आली. तुझं काय म्हणतंय? खूप छान, खूप मजा आली. मस्त. थँक्यू. म्हणजे कॅम्पिंगची भीती निघून गेली असं भीती वाटायची. वॉटरफॉल हा आणि टेंट मध्ये राहायचं वगैरे त्याची भीती. गुड गुड गुड. किरण कसं वाटलं? मस्त वाटलं, एकदम छान. थँक्यू अजिता. येस. तरीही अजिता हाय. आणि अजितामुळे आम्हाला एवढे सुंदर क्षण अनुभवता आले. थँक्यू थँक्यू. पण ऍक्च्युली गौरवची ही आयडिया असते सगळ्या नवीन नवीन जागा. कसं वाटलं निनाद? छान. मस्त. थँक्यू सो मच फॉर ऑर्गनायझिंग द ट्रिप. या राधिका कसं वाटलं? अरे खूप मजा आली. मस्त अनुभव, अविस्मरणीय अनुभव. कसं वाटलं तुला? एकदम छान. एकदम छान. अजून काय बोल? मिस कोणाला केलंस? पप्पांना. पप्पांना. तर अशा प्रकारे खूप सुंदर मेमरीज घेऊन आम्ही निघालो परतीच्या दिशेने. आणि वाटेत निघाल्यावर आम्हाला एक छान कॅफे लागला. आम्ही तिथे मस्त लंच केला. आणि कॅफे पण बघा किती सुंदर होता. तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आमची ही छोटीशी वॉटरफॉल कॅम्पिंग तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट्समध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर अजिबात सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. Bye.